आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचते आहे, ती म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. असाच कारभार सुरू राहिला तर मुर्दे पडतील असं वादग्रस्त विधान त्यांनी नागपुरात केलंय. सरकारचा द्रोह करण्याचा अधिकार संविधानात असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. अत्यंत विखारी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे भाजप आणि संघावरती त्यांनी जबरदस्त टीका केली आहे. असाच कारभार सुरू राहिला तर मुर्दे पडतील अशा आशयाचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये केलं आहे. तसंच सरकारचा द्रोह करण्याचा अधिकार संविधानात आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर आता माझ्या संपर्कात आहेत. अतुलजी, प्रकाश आंबेडकरांचं वादग्रस्त विधान आहे, संघ आणि भाजपवरती टीका करताना त्यांनी म्हटलंय की असाच कारभार सुरू राहिला तर मुर्दे पडतील, काय प्रतिक्रिया आपली? नाही, प्रकाश आंबेडकरांच्या विधानाला काही फार महत्व द्यायचं कारण नाही, कारण राजकीय वैफल्यग्रस्त अशी त्यांची मी अवेळ हे करतो, त्यामुळे वर्षानुवर्ष राजकीय यश नसल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. सरकारचा कारभार हा फार चांगला चालू आहे आणि जनतेने आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिलेलं आहे, त्यामुळे असंच कारभार चालू राहिलं तर मुर्दे पडतील वगैरे हे सगळं जे काही बोलणं आहे ते अत्यंत हास्यास्पद स्वरूपाचं बोलणं आहे. सध्या देशामध्ये वातावरण काय सुरू आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या पार्श्वभूमीवरती सरकारचा द्रोह करण्याचा अधिकार संविधानामध्ये आहे असं विधान करतायत प्रकाश आंबेडकर. नेमकं त्यांना काय सुचवायचं असेल आणि या सगळ्यावरती भारतीय जनता पक्षाची काय प्रतिक्रिया आहे? नाही, मुळामध्ये देशामध्ये असं काही वातावरण नाही आहे की ज्याची काही चिंता करावी, सर्व व्यवस्थित चालू आहे. फक्त मी म्हटल्याप्रमाणे विरोधक जे आहेत ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. सरकार सत्तेमध्ये येऊन केंद्रातलं 2 वर्ष झाली, राज्यातलं 1.5 वर्ष होऊन गेलं, पण कुठलाही भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊ शकत नाही, महागाई वाढलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेही काही राजकीय गडबड नाही, त्याच्यामुळे विरोधक हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे खोटे नाटे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न चालू आहे. नसलेल्या काहीतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पुरस्कार वापसी असे जे मुद्दे नाही आहेत हे निर्माण करण्याचा खटाटोप आहे आणि त्याचंही यशस्वी होत नाही आहेत. त्यामुळे हे उद्योग चालू आहेत, त्यामुळे सरकारशी द्रोह करायचा अधिकार घटनेत आहे हा एक नवीन शोध त्यांनी लावलेला दिसतोय. सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार आपल्या घटनेप्रमाणे आहे आणि ते आंदोलन विरोधात करतायत, त्यांच्यात काही चूक नाहीये, ते आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे. हे होते अतुल भातखळकर. अतुलजी धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि अपेक्षेप्रमाणे सरकारच्या बाजूनच सत्तेत असलेल्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी, भाजपच्या प्रवक्त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे या बातमीपत्रामध्ये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.